राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मनसेचे नेते मनोज शेलार आणि महिला नेते पूनम शेलार यांनी महिलांचा सन्मान करत हळदी कुंकवाचा सोहळा उल्हासनगर कॅम्प नंबर 5 आयोजित केला होता. या सोहळ्यात उल्हासनगरमधील 5 ज्यांनी आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत स्वतःला सिद्ध केलं आहे, ज्यांनी आपल्या कर्तव्यातून समाजाचं हित होईल अशा पदावर विराजमान असलेल्या महिलांचा सन्मान करून समाजापुढे एक उदाहरण ठेवलं आहे. या महिलांना मनोज शेलार यांनी सन्मान चिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच मनोज शेलार यांनी या सोहळ्यात हजर असणाऱ्या हजारो महिलांचा हळदी कुंकू आणि वाण देऊन सन्मान केला. दरम्यान त्यांनी महिलांना आकर्षक आणि भरघोस अशी रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची भेटही दिली. यामध्ये महिलांना आवडणारी मराठमोळी पैठणी, सोन्याची नथ, इस्त्री, कुकर, मांडणी, हंडा कळशी अशा वस्तू देण्यात आल्या. महिलांना रोजच्या जीवनात अनेक अडचणी असतात, या समस्येतून त्यांना थोडा विरंगुळा आणि मनोरंजन म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आत्ताची स्त्री ही अबला नाही तर तीही पुरुषांच्या खांद्याशी खांदा लावून ताठमानेने जगू शकते असा हा सोहळा मनोज शेलार यांनी आयोजित करून महिलांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणारा हा सोहळा होता. या सोहळ्याचा आढावा घेतला आहे आपले प्रतिनिधी शीतल मोरे यांनी. नमस्कार, मी शीतल मोरे आणि मी सध्या आहे उल्हासनगर मध्ये. आज उल्हासनगर मध्ये मनसेचे नेते मनोज शेलार यांनी महिलांचा सन्मान करत एक हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित केला होता. सावित्री जिजाई असं या समारंभाचं होतं आणि त्यांनी या समारंभात हजारो महिला इथे उपस्थित होत्या. भरपूर बक्षिसे देऊन या समारंभाचं इथं आयोजन करण्यात आलेलं होतं. आपल्यासोबत आहेत मनोज शेलार, आपण त्यांना विचारूया. दादा, तुम्ही आज जे इथे कार्यक्रम आयोजित केलेला होता हळदी समारंभ, त्याबद्दल काय माहिती द्या. आम्ही दरवर्षी प्रभागातील महिलांना, माझ्या माता भगिनींना आपलं सुवासिनीचं वाण असतं, त्यामुळे आम्ही सर्वजण, आमच्या पक्षाचे पदाधिकारी असतील, जिजाऊ सावित्री प्रतिष्ठानाचे पदाधिकारी असतील, यांना सर्वांनी मिळून आम्ही प्रभागातील महिलांसाठी, माझ्या माता भगिनींसाठी सुवासिनीचं वाण म्हणून आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. त्याच्यानंतर त्याच दिवशी जिजाऊ सावित्री पुरस्काराने आम्ही ज्या आपल्या समाजातील, उल्हासनगर शहरातील ज्या प्रशासकीय सेवेतील काही प्रशासकीय सेवा करणारे असतील, वैद्यकीय सेवा देणारे असतील, महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असतील, अशा सर्व महिलांचा, अशा 5-6 जणींचा सावित्री जिजाऊ पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करत असतो आणि त्यांना हा सन्मान आम्ही इथे देत असतो. दादा, तुम्ही पुढच्या वर्षी पण असंच कार्यक्रम ठेवणार आहात आणि ज्यामध्ये तुम्ही 1-1.5 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे, त्याबद्दल काय माहिती. आम्ही जेव्हा कार्यक्रम सुरुवात केलेला, आम्ही छोट्या प्रमाणात आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली होती आणि हळूहळू आज जवळपास, आज पण आपण बघत असाल तर जवळपास 40-50 हजाराची बक्षिसं आज आम्ही वाटप केलेली आहेत. आणि माझ्या माता भगिनींचा, या प्रभागातील सर्व माता भगिनींचा मला आशीर्वाद आहे आणि त्याच आशीर्वादाने मी पुढं जातो आहे. माझ्या माता भगिनी मला आशीर्वाद देतात आणि मी मला काम करण्याची संधी मिळते आणि मी पुढच्या वर्षी नक्कीच, मी शब्द दिलेला आहे आणि माझ्या माता भगिनी मला आशीर्वाद देतच आहेत आणि नक्कीच मी पुढच्या वर्षी तेवढ्या रुपयांचं बक्षीस मी जाहीर केलेलं आहे आणि तेवढ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या याच्यामध्ये मी ते त्यांना देणार आहे. दादा, त्याचबरोबर आज तुम्ही ते भरघोस बक्षिसं दिलेली आहेत, तर कोणकोणत्या स्वरूपात बक्षिसं देणार. आज आपल्या माझ्या माता भगिनींना दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू लागतात, जसे हंडा कळशी असेल, प्रेस असेल, कुकर असतील, हॉटपॉट असतील, मांडणी असेल, पैठणी असेल, नथणी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं आम्ही आज यांना तिथे वितरण केलेलं आहे. राजमाता जिजाऊ आणि सावित्री ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आज इथे महिलांचा सन्मान करण्यात आलेला आहे. आयोजकांनी भरघोस बक्षिसं देऊन इथे महिलांना खुश करून पाठवलेलं आहे. शीतल मोरे, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.